तुझ्या बाबांची निवड चुकीची नाहीये. तेजस साहेब एक माणूस म्हणून खूप चांगले, त्यांनी खूप काही केलंय आपल्यासाठी. दुसऱ्यांचा विचार करणारा, नाती जपणारा, माणसं जोडणारा असा जर नवरा तुला मिळणार असेल ना तर मला आनंदच होईल. पण हे सगळं त्यांना माहित नाही आई. अगं मग तू सांगत का नाहीस त्यांना? मी बोलू का? नाही प्लीज आई, असं अजिबात करू नकोस ग. मला हे नातं त्यांच्यावर लादायचं नाहीये. खरंच त्यांना मनापासून या नात्याबद्दल काही वाटत असेल तरच मला हे नातं जोडायचं. म्हणून तुला हे नातं मनापासून मान्य आहे? माझ्या बाबांनी ठरवलंय ना, मग चांगलं झालं. म्हणू तू पुन्हा एकदा बाबांचा निर्णय आंधळेपणाने स्वीकारणारेस का? तुझ्या निर्णयाचं काय? तुला तेजस साहेब पसंत आहेत का? रणजितरावांशी लग्न जुळलं तेव्हाही तू बाबांच्या शब्दाखातर लग्नाला तयार झालीस. पुन्हा ही चूक करू नकोस. तुला काय वाटतं ना हेही तितकंच महत्वाचं आहे. तुझ्या मनात आहेत का तेजस साहेब? एक जोडीदार म्हणून तुला काही वाटतं का त्यांच्याबद्दल? हा विचार कर. बाबांच्या शब्दाबरोबरच तुझ्या मनाचा कौलही महत्वाचा आहे. म्हणू तू ये. आई ये. मी संपदा संपतराव सणस. आत्ता या क्षणापासून माझ्या नवऱ्याच्या, तुझ्या वडिलांच्या प्रत्येक शब्दातून वचनातून मी तुला मुक्त करते. मग तो शब्द आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा असो किंवा नोकरी करण्याचा, सगळ्या शब्दातून वचनातून मुक्त केले आज मी तुला. हो मानसी, आजपासून तुझ्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय तू घ्यायचायस. तुझ्या आयुष्याचा जोडीदार तू ठरवायचायस. मग खरंच जर तुला तेजस साहेब आवडले तर मी या लग्नाला नकार देणार.